नमस्कार, भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. भाजपाच्या जिल्हा महासचिव विनायकी पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात ई श्रम कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 येथील RGS शाळेजवळ सेक्शन 28 भाजी मार्केट रोड येथे विविध क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या व संस्कार सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा व भाजपाच्या जिल्हा महासचिव विनायकी उदय पाटील व संस्कार सामाजिक संस्थेचे संस्थापक उदय पाटील यांनी ई श्रम कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नागरिकांसाठी अपघाती व मृत्यू 2 लाख रुपये विमा व अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयाचा विमाचा लाभ मिळणार आहे. या ई श्रम कार्डाचे शिबिराचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला असून हे शिबिर 10 दिवस चालणार आहे असून या शिबिराचा लाभ परिसरातील सर्व नागरिकांनी घ्यावा असे जाहीर आव्हान भाजपाच्या जिल्हा महासचिव विनायकी पाटील यांनी केले आहे. या शिबिराप्रसंगी बळवंत पांडुरंग पाटील तसेच आनंद शिंदे, रवी करोतिया, राम परवेश यादव, तेजस्वी अग्निहोत्री यांच्यासह अधिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. अधिक वृत्त पाहूया. नमस्कार, मी सौ विनायकी उदय पाटील, भारतीय जनता पार्टी व संस्कार सामाजिक संस्था अध्यक्ष. आज आम्ही इथे केंद्र सरकारतर्फे ई श्रम कार्ड व हेल्थ कार्ड या शिबिराचे आयोजन केलेले आहे. या शिबिराला आत्तापर्यंत तरी 100-125 लोकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे. या शिबिराचे महत्त्व असे आहे की जे लॉकडाऊनच्या काळात ज्या व्यक्तींच्या म्हणजे जॉब्स गेलेले आहेत त्यांच्यासाठी सरकारतर्फे गव्हर्नमेंटची एक योजना आलेली आहे की त्यांना जे असंघटित कामगार आहेत त्यांच्यासाठी आपण गव्हर्नमेंटकडून 2 लाखाचा विमा आणि अपघाती 1 लाखाचा विमा आपण जाहीर करतो आहे सरकारतर्फे. आणि हेल्थ कार्डतर्फे गव्हर्नमेंटकडून मेडिक्लेमची योजना आलेली आहे. तर मी सर्व नागरिकांना आवाहन करते की या योजनेचा तुम्ही लाभ घ्या. हा जो कॅम्प आहे हा आपल्याकडे 10 दिवस चालू राहणार आहे. तर मी अपेक्षा करते की तुम्ही सर्वांनी या योजनेचा लाभ घ्या. धन्यवाद.